तीन मिनट में कलबुर्गी की तीन बड़ी खबरें। कब्बू बेलगारा संघ ने कलबुर्गी के जिला अधिकारी को दिया पत्र, आरोप है शुगर फैक्ट्री वालों ने सरकार को गलत रेट की जानकारी दी है। इस पर जिला अध्यक्ष रमेश हुगार ने कहा, इसकी जांच करें, किसानों का इससे नुकसान हो रहा है। इवत्तु मान्य जिलाधिकारी भेटी माँ कलबुर्गी जिले कब्बू हरतक सक्करे कारखाने 2023-24 साल कब्बू हरी सक्करे इळुवरी मान्य सक्करे आयुक्त तप्पु माहिति नीडि वर्ष रैतरिगे मोस माडुव हुन्नार माड्ता इद्दारे। सक्करे कारखानेयवरु तप्पु माहिति नीडि ई वर्ष कोडतक्कंत रैतर बेलेयल्लि कडिमे कोडुव हुन्नार माड्ता इद्दारे। दयविट्टु जिल्लाडळित मत्तु सक्करे आयुक्तरु सक्करे कारखाने मेले क्रम कैगोंडु रैतरिगे अन्यायवागदंते आ इळुवरि वरदियन्नु मरुपरिशीलने माडि ಏನು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ರೈತರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ಖಂಡಿಸಿ ತಾವು ಮರುಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ರೈತರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಿಕೊಡಬೇಕು, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವರದಿ ಸರಿಪಡಿಸಬೇಕು, ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೆ ರೈತರು ಸಾಯ್ತಾರೆ। ಒಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಇಳುವರಿ ಕಡಿಮೆ ಆದರೆ 350 ರೂಪಾಯಿ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ। ಪ್ರತಿ ವರ್ಷ 11 ತೋರ್ತಕ್ಕಂತ ಇಳುವರಿ ಈ ವರ್ಷ ಕೇವಲ 9% ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ। ಇದು ರೈತರಿಗೆ ಕುತಂತ್ರ, ರೈತರಿಗೆ ಒಂದು ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ಕಾನೂನುಬದ್ಧವಾಗಿ ಮೋಸ ಮಾಡಲು ಹೊರಟಿದ್ದಾರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯವರು। ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡಲೇ ಸಕ್ಕರೆ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ವರದಿ ಕಳಿಸ್ತೀವಿ, ಸಕ್ಕರೆ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ನೀವು ಕೊಟ್ಟಂತ ಮನವಿ ಕಳಿಸ್ತೀವಿ, ಅದನ್ನು ಮರುಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಲು ಆದ್ಯತೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ರೈತರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತಕಂತ ಆಶ್ವಾಸನೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನನ್ನ ಹೆಸರು ರಮೇಶ್ ಹುಗಾರ್, ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರು ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರ ಸಂಘ ಕಲಬುರಗಿ। ग्रामीण अभिवृद्धि पंचायत राज विभाग के सरकारी स्टाफ और ग्राम पंचायत सदस्यों के सहयोग से जिला पंचायत कार्यालय के सामने हुआ कई मांगों को लेकर बड़े पैमाने पर धरना प्रदर्शन। ग्राम पंचायत अभिवृद्धि अधिकारी वत हमिकट सत्याग्रह सरकारी नौकर सदा बेबल को नानवत और संघट अध्यक्ष परवा अध्यक्ष जो नान आत्म हलवर वृंद संघ को आर डी पी आर कुटुब वो इू आर डी पी आर कुटुब कूड़क वृंद संघ नाकने तारीख राज्यद्यंत फ्रीडम पार्क अनिर्दिष्टवादी होराटक राज्य संघ करे नाकु एर दिन फ्रीडम पार्क राज्यद्यंत आर डी पी आर कुटुब वर्गद होराट मे मत इ बर होगोदे दूर आगे कारण अनिर्दिष्ट होराट इोद्रे ರಾಜ್ಯ ಸಂಘದಿಂದ ಎಲ್ಲ ವೃಂದ ಸಂಘಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಜಿಲ್ಲಾವಾರು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಆವರಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಡಿಪಿಆರ್ ಕುಟುಂಬ ವರ್ಗ ಕೂಡಿಕೊಂಡು ಅನಿರ್ದಿಷ್ಟವಾಗಿ ಹೋರಾಟ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ನಿನ್ನೆಯಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರುವವರೆಗೆ ಇದು ಅನಿರ್ದಿಷ್ಟವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಯುತ್ತದೆ। ಕಲಬುರಗಿ ಆಯೆ ಥೆ ಬಾಲಿವುಡ್ ಕೆ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆರ್ ಆಕ್ಟರ್ ಇಜಾಜ್ ಅಹ್ಮದ್ ಹಾಲ್ ಹಿ ಮೇ 7 ಹೆವನ್ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಸೇ ಏಕ್ ಆಲ್ಬಮ್ ಇಶ್ಕ್ ಹೋನೆ ಲಗಾ ಹೈ ರಿಲೀಸ್ ಹುವಾ ಹೈ। ಯೇ ಬಾಲಿವುಡ್ 7 ಹೆವನ್ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಕಾ ಪಹಲಾ ಆಲ್ಬಮ್ ಸಾಂಗ್ ಹೈ ಜಿಸ್ಮೇ ಕಲಬುರಗಿ ಕೆ ಡಾಕ್ಟರ್ ಫಹೀಮ್ ಸಿಂಗರ್ ಹೈ। ಆಜ್ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಜಿದ್ ಔರ್ ಉನ್ಕೆ ದೋಸ್ತೋ ನೇ ಡಾಕ್ಟರ್ ಫಹೀಮ್ ಕಾ ಸನ್ಮಾನ್ ಕಿಯಾ। ಕ್ಯಾ ಬೋಲೇ ಸಿಂಗರ್ ಫಹೀಮ್ ಔರ್ ಬಾಲಿವುಡ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಇಜಾಜ್ ಅಹ್ಮದ್ ಸುನಿಯೇ। ಜೀ ಆದಾಬ್, ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಮ್, ನಮಸ್ಕಾರ ಸಬ್ ದೋಸ್ತೋ ಕೋ। ಔರ್ ಜೈಸಾ ಕಿ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಜಿದ್ ಸರ್ ನೇ ಬತಾಯಾ ಕಿ डॉक्टर फहीम हमारे जो दोस्त हैं, इन्होंने एक इवेंट में हमें बुलाया था गुलबर्गा कलबुर्गी में आज से 2 साल पहले और 26 जनवरी को जी। तो उस इवेंट में मैंने कोइंसिडेंटली जब सुना बहुत सारे सिंगर्स गुलबर्गा के गा रहे थे, बट आई हर्ड जब मैंने डॉक्टर फहीम साहब को सुना तो आई वॉज शॉक कि इतना प्यारा भी कोई बॉलीवुड स्टाइल में कोई गा सकता है क्या। तो तब मैंने उनको प्रॉमिस किया था कि जब भी मुझे मौका मिलेगा मैं आपको अपनी किसी फिल्म में या किसी म्यूजिक वीडियो में आपको गवाऊंगा। और उसके बाद कोइंसिडेंटली लास्ट मंथ एक ऐसा मौका आया जब मुझे अपनी म्यूजिक कंपनी के लिए एक गाना चाहिए था नए सिंगर का। एक्चुअली वो गाना मैं अपने सोनू निगम से गवाने चाह रहा था लेकिन सोनू जी अवेलेबल नहीं थे तो मुझे वैसे ही वॉइस चाहिए था। तो फिर आई कॉन्टेक्टेड डॉक्टर साजिद और उन्होंने कहा कि डॉक्टर फहीम को मैं डब कराना चाहता हूँ अपने साथ एक सॉन्ग में। तो पहले तो उन्हें लगा कि मैं मजाक कर रहा हूँ लेकिन जब उन्हें बुलाया गया स्टूडियो में और रिकॉर्ड किया गया तो कोइंसिडेंटली वो गाना आज अमेजोन पे, स्पोटीफाई पे, हंगामा पे, जियो, वोडाफोन, एयरटेल, दुनिया भर के जितने भी 240 प्लेटफॉर्म्स हैं डिजिटल उस पर सब पे वो रिलीज़ हुआ है। उसकी इंस्टाग्राम रील्स बन रहा है, बहुत बहुत अच्छा चल रहा है गाना। तो डॉक्टर साजिद सर चाहते थे कि आज वो डॉक्टर फहीम सर का फेलिसिटेशन करें, मुबारकबाद दें उन्हें गुलबर्गा की जनता की तरफ से। और उन्होंने मुझे भी इनवाइट किया, बोला कि आपको आना ही पड़ेगा
और आप आओगे तभी हम ये प्रोग्राम अटेंड करेंगे और प्रोग्राम को ऑर्गेनाइज करेंगे। बिल्कुल सर। तो आई एम हियर, तो मुझे अच्छा लग रहा है आज उस गाने को सुन के और मुझे खुद को खुशी हो रही है। अब ये जो गाना जो एजाज साहब ने मेरे को गवाया है सेवन हेवेंस में, तो वो गाने के जो है कुछ ऐसे बोल हैं कि जो है, जमीन तेरे कदमों को यूं चूमती है, घटाएं तुझे देख कर झूमती है, मेरा दिल तेरे दिल में खोने लगा है, मेरा दिल तेरे दिल में खोने लगा है, तुम्हें देख कर इश्क होने लगा है, तुम्हें देख कर इश्क होने लगा है। ये गाना है क्या बात, थैंक यू वेरी मच।